नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या कुकिंग वाईफच्या व्हिडिओमध्ये एक छान अशी नवीन रेसिपी शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे रस कुकी। रस कुकी हा पदार्थ खूप साऱ्या लोकांना माहिती असेल किंवा कोणाला माहिती नसेल, एका स्वीट डिशमध्ये मोडणारा पदार्थ आहे जो दिवाळीच्या पर्सांमध्ये आपण बनवत असतो। याकरता लागणारे साहित्य आपण घेतलेले आहे एक पाव मैदा, अर्धा पाव साखर बारीक केलेली पिट्टी बनवलेली आणि दोन अंडे। आपल्याला या सर्वांचं मिक्सचर करून ते मॅरिनेट होण्याकरता आपल्याला अर्धा ते एक तास ठेवावं लागेल। त्याकरता आपण आता हे सर्व मिक्स करूया। मित्रांनो, मैद्यामध्ये अंडे फेटून टाकल्यानंतर त्यामध्ये आपण साखरेचा पाक बनवून टाकला तर ते आणखी सोयीस्कर होईल। तर आपण पिट्टीच्या ऐवजी पाक बनवून यूज करू शकतो मिक्स होण्याकरता। ते मिक्सिंग झाल्यानंतर आपण पिट्टी पण त्यामध्ये ॲड करू शकतो स्वादानुसार, म्हणजे गोडपणा किती आहे ते बघून आपण त्यामध्ये ॲड करू शकतो। तर मैदा आणि एग्सचं मिक्सचर चांगलं होण्याकरता आपण साखरेचा पाक बनवावा, त्यामध्ये त्याचं मिक्सचर पेटावं। अशा प्रकारे ते मिक्सचर तयार होईल आपलं, है ना। थोडं पातळच असायला हवं आणि तुम्ही त्याचा गोडपणा टेस्ट करून चेक करायचा, त्यानुसार आपण त्यामध्ये साखर ॲड करू शकतो। साखर ही पिट्टीच्या स्वरूपातच ॲड करायची। याला आता आपण अर्धा ते पाऊण तास असंच ठेवणार आहोत, त्यानंतर याला तेलामधून तळून आपण रस कुकीज बनवणार आहोत। रस कुकी बनवण्याकरता लागणारा रस कुकीजचा साचा हवा असतो, जो की असा आहे, मी तुम्हाला दाखवतो। आता हा कुठल्याही मार्केटमध्ये अवेलेबल असतो, याला रस कुकीजचा साचा असं म्हणू शकतो आपण। हा यामध्ये टाकणार, याला जे लागेल त्याला आपण तळण्यासाठी सोडणार तेलामध्ये, ठीक आहे। तर या प्रकारे आपली रस कुकी बनून जाईल। तर पुन्हा आपण रस कुकी तळताना बघूया थोड्या वेळात। आपल्याला आता रस कुकी तळायची आहे, तर त्याकरता आपण आधी तेल गरम करायचं, त्यामध्ये साचा पण गरम होऊ द्यायचा। तो गरम झालेला साचा मिक्सरमध्ये डीप करून मग ते तिथे तळण्याकरता घ्यायचं, अशा प्रकारे। अशा प्रकारे ते साच्यामधून निघाल्यावर रस कुकी आपल्याला तेलामध्ये करताना दिसेल। झाल्यानंतर रस कुकी अशी आपल्याला दिसणार। अशा प्रकारे तळलेली आपली रस कुकी तयार झालेली दिसेल। मी पुन्हा एकदा आपल्याला सर्व साहित्य सांगतो। आपण या रस कुकी बनवण्याकरता घेतलं होतं एक पाव मैदा, अर्धा पाव साखर आणि दोन अंडे। त्यांचं आपण फेटून एक मिक्सचर बनवलेलं होतं, ते आपण एक घंटा मॅरिनेट होण्याकरता ठेवलं होतं। नंतर त्यावर साच्या थ्रू आपण रस कुकी असे तळून काढलेले होते। रस कुकी हा गोड पदार्थ असून हा फराळामध्ये आपण सर्वांना देऊ शकतो। धन्यवाद। आणखी एक गोष्ट, रस कुकी हे बियर अंड्याची पण बनवता येते, पण अंड्याची बनवली तर ती जास्त सोयीस्कर आणि सुंदर बनते। सो एक वालीच बनवावी। जे लोकांना एक चालत नाही त्यांनी रस कुकी नाही बनवली तरी चालेल। थँक्यू। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील आम्ही आणखी छान छान रेसिपीज घेऊन आपल्याकरता येणार आहोत, ज्या की काही लोकांकरता फार नवीन असतील आणि काही लोकांकरता आधीपासून माहिती असतील, तरी जर त्यांना आमच्या पद्धतीने ट्राय करायचं असेल तर ट्राय करू शकतात।